प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणजे प्रवाशांना ताटकळत थांबणं बंद व्हावं आणि बसची लाईव्ह लोकेशन काय हे कळावं म्हणून राज्य परिवहन महामंडळानं GPS कार्यप्रणाली महामंडळाच्या प्रत्येक विभागामध्ये कार्यान्वित केलेली आहे. आपल्या धुळे विभागाचा जर विचार केला तर जवळजवळ 787 वाहनांना आपण GPS प्रणाली बसवलेली आहे. ही GPS प्रणाली बसवल्यामुळे प्रवासी आता एक एक दोन दोन तास बस स्थानकावर येऊन जी बसची वाट बघत होते ते आता बंद होणार आहे. त्यांना स्टँडवर बसवलेल्या स्क्रीनवर PIS स्क्रीनवर ती गाडी कधी येणार आहे की मग सध्या कुठे ती त्या गाडीचं लोकेशन थोडक्यात समजणार आहे. त्यासाठी आपल्या धुळे विभागाच्या सर्व 9 बस स्थानकांवर तशी स्क्रीन लावण्यात आलेली आहे. लवकरच याची पुढची जी स्टेज आहे तर ती प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरसुद्धा मोबाईल ॲपच्या माध्यमातून बसचं लाईव्ह लोकेशन कळणार आहे. आणि थोडक्यात सांगायचं याचा जो उपयोग आहे तो प्रशासनाला आम्हालाही होणार, तो ह्या उद्देशानं होणार की एखाद्या गाडीचं लोकेशन काय, ती गाडी ज्या मार्गावर आहे त्या मार्गापेक्षा मार्ग बदलून ती जर दुसऱ्या मार्गावर गेली किंवा एखाद्या ठिकाणी ती नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ थांबली हे आम्हाला इथे आमच्या स्क्रीनवर ताबडतोब संगणकावर कळणार आहे. त्याचप्रमाणे दुसरा एक विषय की ओव्हर स्पीड जे आहे, चालकाने जर अति वेगानं जर गाडी चालवली तर तो आमच्या सिस्टीमला संगणकाला अलाराम वाजणार आहे. मग वेळप्रसंगी आम्हाला त्याला फोन करून त्याला कळवता येणार आहे की तू गाडीचा स्पीड कमी कर, किंवा वारंवार सूचना देऊनही चालक जर गाडीचा वेग कमी करत नसेल तर वेळप्रसंगी मग त्याच्यावर कार्यवाही आपल्याला करता येणार आहे. त्याचप्रमाणे जर एखाद्या गाडीचा अपघात झाला तर ती गाडी त्या ठिकाणी किती वेळ केव्हापासून किती वेळपासून आणि का उभी हे सुद्धा आम्हाला लगेच त्या चालकाला विचारता येणार आहे, ही गाडी त्या ठिकाणी का उभी आहे.